असेंबलीचं केवढं झालं तुमचं? दोन महिन्यानंतर मी असे होते करुणनगरचे सेंटर वर यायचं होते, करुणनगरचे सेंटर चालू होते मी तिकडे असेंबली राहिलं तर दुसरं कोणतरी येईल कंप्लीट करून शीट मेटल साठी तुम्हाला इथे पार्ट मध्ये जायचं, त्याच्यावरती डबल क्लिक करायचं, त्यानंतर मग इथे आता फीचर दिसतंय, स्केच दिसतंय, इव्हॅल्युएट शीट मेटल ऑप्शन आहे का? शीट मेटल आणि सर्फेसिंगचा नाही आहे. ओके, तर इथे पहिलं राईट क्लिक करावं लागेल आणि ते शीट मेटल ऑन करावं लागेल. आता शीट मेटलचा ऑप्शन इथे हा येऊन जाईल. त्यामध्ये ऑप्शन चालू आहेत का? कुठलेच ऑप्शन चालू नाही. जसं कटियामध्ये होतं तसंच. काय घेत लागेल ऑप्शन चालू करण्यासाठी? सगळ्यात पहिले आपल्याला थिकनेस द्यायला लागते, थिकनेस असाइन करायला लागते. शीट मेटल मध्ये कुठलाही जो पार्ट असेल त्याची थिकनेस कॉन्स्टंट राहते, बरोबर. तर हा जो बेस प्लेन आहे यामध्ये आपण थिकनेस देतो. त्याला सिलेक्ट केलं, हा प्लेन घेतो, या प्लेन वरती मी रेक्टॅंगल ड्रॉ केलं, एक्झिट केलं, एक आणि समजा 2 mm ची थिकनेस कळलं. शीट मेटल कटियामध्ये ऑप्शन काय होता? प्लेन वॉलचा ऑप्शन होता ना. आता इथे क्लोज प्रोफाईल आपण ड्रॉ केलेले, त्याच्यावरती आपण काय करायचं? एजेस वगैरे सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर मी इकडे प्लेनजेस क्रिएट करायचं. ओके, तर हा इथे ऑप्शन आहे एज प्लेनचा. ओके, एज प्लेन सिलेक्ट केलं मी इथे, त्यानंतर मग इथे आपल्याला एज सिलेक्ट करायची. एजमध्ये मी इथे एज सिलेक्ट केलं आणि ज्या डायरेक्शनमध्ये जायचं त्या डायरेक्शनमध्ये फक्त क्लिक करायचं. कळलं? इथून तुम्ही व्हॅल्यू वगैरे टाकू शकता जिथे लागणार होतो. इथे डिफॉल्ट रेडियस आलेली आहे, डिफॉल्ट रेडियस मी अनचेक करायचं आणि इथे आपण व्हॅल्यू टाकणार. मिनिमम असेल 2, मॅक्सिमम आपण मल्टिप्लाय बाय 2 घेतो. ओके, म्हणजे थिकनेस आपली होती किती? 2 mm. तर थिकनेस इक्वल्स टू रेडियस राहील, बेड रेडियस, किंवा मल्टिप्लाय बाय मॅक्सिमम 2 पर्यंत. ओके, आठवते कळलं एवढं एज प्लेन? काय केलं? एजेस फक्त सिलेक्ट करायचे. ही सिलेक्ट केली, समजा ही सिलेक्ट केली, इथे आधी क्लिक करा, त्याच्यानंतर मग इकडे सिलेक्ट करा. इथे आधी क्लिक करायचं, त्याच्यानंतर मग इकडची एज सिलेक्ट केली, तेवढं तेवढी साईडची आहे म्हणजे. कुठलं ऑप्शन होतं हा? एज फ्रेम. ओके, त्याचे सॉलिडवर्क्स नाही ना, त्याच्यातच घेत बस. ठीक आहे, कळलं एवढा एक्सप्लेन.
ते एजेस फक्त मी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर मग इथे मीटर फ्लेईंगचा ऑप्शन आहे. मीटर फ्लेईंगमध्ये पण सेम तुम्हाला एजेस सिलेक्ट करायचे, फक्त तुम्हाला इथे प्रोफाईल ड्रॉ करायचं. मीटर फ्लेईंग सिलेक्ट केलं, त्यानंतर मग हा मी फेस घेतो. या फेसवरती मी क्लिक केलं, त्यानंतर मग स्पेस बार जावायचं. स्पेस बार आपण काय करायचं आहे, नॉर्मल टू, ओके, नॉर्मल टू वरती इथे क्लिक केलं. आता इथे आपल्याला एक स्केल ड्रॉ करायचं, ओपन प्रोफाईल आपण ड्रॉ करणार. लाईन कमांड सिलेक्ट केली, या पॉईंटपासून इथे एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो, त्याच्यानंतर मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. कळलं एवढं? इथे विजिट केलं, इथून इकडे एज घेतो. त्याच्यानंतर मग आता मी स्केच कुठे ड्रॉ केलं होतं, या पॉइंटला ड्रॉ केलं होतं, ओके, इथून इकडे एक्सटेंड झाला. आता पुढची समजा एज ऍड करायची असेल तर इकडची नाही सिलेक्ट करायची, इकडची सिलेक्ट करायची. इकडची सिलेक्ट केलं तर एरर येऊन जाईल, ओके. सो मी रोटेट केला आणि इकडची एज येते. आता कॉर्नर दिसतो असं जॉईन होत आहे, हे तुम्हाला एज फ्रेंज मध्ये भेटणार. काय करायचं, ही एज सिलेक्ट केली, इकडे ऍड झालं. हा मीटर फ्रेंज आहे, कटियामध्ये हा ऑप्शन नाही आहे. कळलं? करत एकदा बघा, कॅन्सल करतो स्केच. मेन इम्पॉर्टंट याच्यामध्ये स्केचेस आहे, स्केच कुठे ड्रॉ करायचं ते तुम्हाला नीट सिलेक्ट करायचं. मीटर फ्लेन सिलेक्ट केला, प्लेनमध्ये हा फेस सिलेक्ट केला, ओके, नॉर्मल टू केलं. नॉर्मल टू केल्यानंतर इथे आपल्याला प्रोफाईल ड्रॉ करायचे. या पॉईंट बसून इकडं एक्झिट करतो. त्याच्यानंतर मग इकडची एज घेतली, ओके, इकडची एज घेतली, ऑटोमॅटिक जॉईन होऊन जाईल, क्लोज झालं. मी समजा इथे ड्रॉ कुठे केलंय, या फेस वरती इकडून पुढे गेलो, पुढची एज समजा मी ही घ्यायला गेलो. आता इथे आले का, याला ओके केलं तर एरर होते, ओके, येतच नाही इकडची साईड. त्यामुळे तो सिक्वेन्स नीट फॉलो करायला लागतो. इथून जर पुढे गेला की पुढची एज सिलेक्ट करायची. कसं आहे, क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज फेस वरती डिपेंड राहील तुमचं. कळलं? मीटर प्लेन, एज प्लेईंग बघितलं, मीटर प्लेईंग बघितलं आणि बेस प्लेईंग बघितलं. त्याच्यात काय काढलं, रेक्टॅंगल काढलेलं आहे. एज प्लेईंगमध्ये फक्त एज सिलेक्ट केले, मीटर प्लेईंगमध्ये एक स्केच ड्रॉ केलं. आता हेममध्ये टोटल चार ऑप्शन्स आहेत. पहिला आहे क्लोजचा, याच्यामध्ये पण सेम एज सिलेक्ट करायची. ही सिलेक्ट केली, इथून तुम्हाला लेंथ वाढवायची. कळलं? काय राहील, क्लोजच राहील. त्यानंतर मग सेकंड ऑप्शन काय, ओपनचा. सेम इथे मी एज सिलेक्ट केली, त्यानंतर मग यामध्ये इथे ऑप्शन्स काय आलेले आहेत, तिकडेच बस आले, त्या पी सी होतीच बस. ही लेंथ आहे आणि डायमीटर आहे. कळलं? झालं काय, ओपन. हेम मध्ये ओपन. आता पुढचं ऑप्शन सेट टीयर ड्रॉप, हा बघितला होता आपण. जर का आपण लेंथ वाढवत असतो
किंवा इथे अँगल लिहिलेला आहे. अँगल जरी वाढवला किंवा कमी केला तर ऑलवेज काय असणार आहे, रेस्ट राहील या एज वरती. ओके, समजा रेडियस वाढवू. त्याच्यानंतर मग रोल्ड आहे. रोल्ड मध्ये फक्त अँगल राहील आणि डिग्री राहील, रेडियस राहील आणि डिग्री. रेडियस आली आणि हा आला अँगल. पुढे काय करायचं? खालचा ऑप्शन आहे. आता जॉब, जॉब मग हा नवीन ऑप्शन आहे सर्डोसमध्ये. काय करायला लागेल तुम्हाला याच्यामध्ये? फक्त एक लाईन ड्रॉ करायची. वरचं सरफेस घेतला, इथे लाईन ड्रॉ केली, शीट मेटलमध्ये येतो, जॉब सिलेक्ट केला, स्केचमध्ये ही लाईन सिलेक्ट करायची, सरफेस केला, फिक्स फेस घेतला इकडच्या साईडला, इथे फक्त तुम्हाला हाईट द्यायला लागेल. काय केलं? एक लाईन ड्रॉ करायची, जॉब सिलेक्ट केलं आणि ही लाईन सिलेक्ट केली. इथं काय विचारतो? फिक्स फेस. मी समजा इकडचं फिक्स फेस घेतला, इकडचं सेट लागेल. ओके, बाकीचं मग इथे तुम्हाला सेम पोझिशन आहेत, जॉबची पोझिशन, मटेरियल इन साइड आउट साइड दोन्ही साइडला हाफ ऑफ आहे, तिथे याच्यानुसार अँगल तुम्हाला चेंज करायचं असेल तिथून अँगल वगैरे तुम्ही चेंज करू. त्याच्यानंतर काय? स्केच पेन. स्केच पेनमध्ये पण सेम ही लाईन सिलेक्ट केली. त्यानंतर मी इथे काय लिहिलेलं आहे? फिक्स फेस. समजा हा फिक्स फेस लिहिला, इकडून हा इकडे पेंट होतो. सेम आता हा जो पेंट आहे त्याची मटेरियल इन साइड काय, म्हणजे हे जे स्केच आहे ही जी लाईन आहे ते इन साइड केलं या लाईनच्या आतमध्ये आलं, आउटसाइड केलं त्याच्या बाहेर गेलं, त्याच्यानंतर मग बेंड आउटसाइड केलं, हा टोटल बेंड जो आहे तो इकडे गेला. कॉर्नर्स, कॉर्नर्स मध्ये इथे काय वेल्डेड कॉर्नर वेज बँड घेतो मी. तर सगळ्यात पहिले ते वेल्डेड कॉर्नर सिलेक्ट करतो. कॉर्नर्स टू वेल्ड मध्ये फक्त हा फेस सिलेक्ट केला, काय करायचं इथे? कॉर्नर सिलेक्ट केला, कॉर्नर मध्ये इथे वेल्डेड कॉर्नर सिलेक्ट करायचे. वेल्डेड कॉर्नर मध्ये हा फेस घेतला, इथे ओके करायचं. पासवर्ड
राइट ला बसवायचं का? फ्रेंड 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 FRIEND क्लोज कॉर्नर बघू. क्लोज कॉर्नर सिलेक्ट केला, फेसेस टू एक्सटेंड, कुठलाही घ्या, समजा हा फेस घेतला, हा काय झाला, इकडे एक्सटेंड झाला आणि हा इथे एक्सटेंड झाला. त्याच्यामध्ये ऑप्शन्स काय आहेत? बट बट मध्ये दोन्हीकडे जरास जरास एक्सटेंड झाला. ओके, इथे गॅप आहे. ओके, समजा मी पॉइंट टू करतो मागे गेलो, झिरो काय आहे, 0.001 पासून त्याच्यापेक्षा जास्त, 0.001 तेवढंच पॉसिबल आहे. तो त्याच्यानंतर मग अंडरलॅप मध्ये इकडचा एक्सटेंड अपर देतो. कशामध्ये ऑप्शन आहे? क्लोज कॉर्नर. ब्रेक आणि कॉर्नर ट्री म्हणजे हा फिलेट आहे, चॅप्टर फिलेट. ही ए सिलेक्ट केली, त्याच्यानंतर मग इथे जी काय रेडियस असेल, आता पहिला ऑप्शन जे चॅम्परचा, चॅम्पर मध्ये आपलं डिस्टन्स असणार, समजा 10 टाकलं व्हॅल्यू, एंटर जातो चॅम्पर. ओके, सेम फिलेट साठी इथे जी फिलेट सिलेक्ट केली, ए सिलेक्ट केली, ही फिलेट हॅलो कोण होता? कॉर्नर रिलीफ कशा असेल, कशासाठी असेल? होते का नाही? व्हिडिओज दिलेले आहेत मी, बघायचे ते. आता कॉर्नर रिलीफ जो आहे तो हा जो पोर्शन आहे, इथे समजा पार्ट ऍक्च्युअल ऍप्लिकेशन मध्ये असेल तर इथे काय असतं, टिअरिंगचे चान्सेस होतात, तर आपण इथे जरासा पोर्शन कट करतो, कलेक्ट ऑल कॉर्नर्स करायचं. ऑटोमॅटिक याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. इथे रेक्टँग्युलर सिलेक्ट केलं, रेक्टँग्युलर मध्ये इथे तुम्ही डिस्टन्स देऊ शकता, समजा इथे 2 दिलं, त्याला इथे ओके केलं, तेवढा पोर्शन कट करत इथे फ्लॅटन केल्यानंतर हा जो पोर्शन आहे हा एवढा कट केला. लेझर कटिंग वरती काय होईल, समजा एवढी मोठी शीट आहे, ओके, हे तुम्ही अशी इथून डायरेक्ट लेझर कटिंगने असं कट करत करू शकता. ओके, त्यामुळे काय होईल, तो इझी कट करतो आणि बेंडिंग मशीन मध्ये बेंड करताना या पॉइंट वरती इझिली बेंड करतो. त्याच्यामुळे सेम वेगळा ऑप्शन दिलाय त्याने, रेक्टॅंग्युलर, सर्क्युलर, अब्राउंड. ओके, सर्क्युलर मध्ये सर्कल येऊ द्या, अब्राउंड मध्ये पहिली लाईन असते त्यानंतर सर्कल असतो. समजा फ्लॅटन केलं लाईन, त्यानंतर सर्कल, त्याला म्हणतात अग्राउंड शेप. त्यानंतर मग कॉन्स्टंट विड, दोन्हीच्या दोन्हीच्या इथून टॅंजंट देतो तुम्हाला, यस सर्कल. आता इथे टीयर ड्रॉप सिलेक्ट केला, कट करतो स्ट्रेट असं कट करतो, सेमच राहतो. डिफॉल्ट मध्ये त्याने टीयर ड्रॉपच लिहिलं, जेव्हा आपण बेंड केलं
इथे कस्टम रिलीफ आहे. ओके, कस्टम रिलीफ मध्ये पण तुम्हाला हे ऑप्शन देते. इथे क्लियर समजा घेतला पोर्शन कट करतो. दुसरा याच्यात याच्यात बघायला रिक्वेस्ट करेल. माझं आणि एक्सटेंड केलेलं बघू शकतो. ते इकडून असं टीयर वगैरे होतं ते बघू शकतो. बघू त्याच्यानंतर मग शीट मेटल गसेट बघू. त्याला सिलेक्ट केलं, फेस सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर मग त्याची जी पोझिशन आहे ती पोझिशन तुम्ही इकडे तिकडे करू शकता. ओके, त्यानंतर मी इकडे सेम डायमेन्शन सर समजा मी 20 किलो इथून इथपर्यंत लेंथ असेल. समजा तिकडे डायमेन्शन चेंज करायचं असेल इथे इथे प्रोफाईल डायमेन्शनचं ऑप्शन आहे. म्हणजे व्हॅल्यू सर अँगल वगैरे तुम्हाला चेंज करता येईल. कट करताना काय करेल तो मागून पंच देईल तो सर इकडून आतमध्ये पंच देईल. कशासाठी वापरतील गसेट? ही जी फ्लेंज आहे, ही जी एस फ्लेंज, त्याला सपोर्ट देण्यासाठी उभा वर्टिकल ठेवायचा असेल त्याच्यासाठी आपण गसेट वापरतो. गसेट किंवा ह्याला रिप पण म्हटलं जातं. एक्सट्रूड कट म्हणजे आपला जो पॉकेट जो कमांड आहे तोच सिम्पल वर म्हणजे होल कमांड. तर वेल्ड बघू, वेल्डमध्ये काय असेल आपला जो सीपीयू जो आहे तो सीपीयूचं जे होल बघितलं असेल मागच्या साईडला त्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला दोन सर्कल काढायचे आहेत. त्यानंतर मग दोन लाईन काढायचे आहेत. एवढंच ब्लॉक असेल. इथे एक्झिट केलं शीट मेटल मध्ये येतो. इथे वेंड सिलेक्ट केलं. त्यानंतर मग इथे पहिला ऑप्शन काय बाउंड्रीच. बाउंड्रीवरती क्लिक करायचं, बाहेरचा जो सर्कल आहे तो घ्यायचा. त्यानंतर मग रिबचा ऑप्शन आहे, रिब मध्ये हा सर्कल घ्यायचा. त्यानंतर मग इथे स्पार्स ऑप्शन आहे, स्पार्स मध्ये ई एच आणि ई एच घ्यायचं. बघितलंय जुने जे पीस होते त्यांना मागच्या साईडला असतात. इथे रेडियस डायमीटर वगैरे आहे, थिकनेस असेल हे समजा 6 केली. त्याच्यामध्ये बाउंड्री रिब्स आणि स्पार्स. बाउंड्री मध्ये बाहेरचं सर्कल, त्याच्यानंतर मग रिब मधला आतला सर्कल. हा मल्टिपल पद्धती घेऊ शकतो स्पॅस मध्ये. नाही बाउंड्री फक्त बाहेरचे आहे आणि आतले सर्कल रिब मध्ये जाते. हा सर्कल काय सगळेच ऑप्शन लागत नाही प्रोजेक्ट वरती. प्रोजेक्ट आल्यानंतर कार्यालयात येते
नोट टू शीट मिडल रहेगा, लॉफ्टेड बिन रहेगा, और फिर क्रॉस बैक फक्त दोन लाइन दिसेल तुम्हाला क्रॉस मध्ये. शीट मेटलचे डकचे जे पार्ट्स असतात ना, तर जिथे ओपनिंग वगैरे असते तिथे तिथे क्रॉस मध्ये दाखवलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही किती व्हॅल्यू वगैरे टाकाल तर काही चेंजेस नाही. फेस सिलेक्ट करा, ओके, की तुम्ही 10-15 वगैरे काही करा, त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे होणार, फक्त तिथे नोटेशन येईल असं. हा क्वेश्चन नोटेशन असं दाखवलं जातं शीट मेटलचं. समजा तुला डब बनवायचे ना, तिथे ओपनिंग वगैरे आली तर तिथे असं नोटेशन दाखवलं लागतं. ती पहिली ड्रॉईंग दाखवली होती का ड्राफ्ट ऑटोकेडची, ते प्रॉप हे जे आहेत ते क्रॉस मध्ये दाखवत होते. फोल्ड अनफोल्ड वगैरे पहिला अनफोल्ड करा लागेल. फिक्स फेस कुठला हा वाला बेंड टू अनफोल्ड हा बेंड करतो, त्यानंतर मी ते ओपन करतो. त्याच्यानंतर मग फोल्ड फिक्स फेस घेतला, बेंड्स मध्ये हा बेंड घेतला, इथे ओके केलं. फ्लॅटन पूर्ण फ्लॅट होत जाईल. यामध्ये सिंगल कुठला तरी करायचं असेल तर त्याच्यासाठी फोल्ड अनफोल्ड. समजा इथे मला एक रेक्टॅंगल कट घ्यायचं असेल तर मी पहिला अनफोल्ड करेन या पोर्शन मध्ये, त्यानंतर परत फोल्ड करेन. पहिला अनफोल्ड करायचा, समजा इथे आता मला कट घ्यायचं आहे, ह्याच्यात अर्धा असणार आहे, ह्याच्यात अर्धा असणार आहे, तर तो मी अनफोल्ड करेन, त्याच्यानंतर मग परत फोल्ड करेन. फिक्स फेस घ्यायचा आणि एज नसला आपल्याकडे लाईन टाकून फोल्ड करायचं. काय काय घेतलं, फिक्स फेस हा घेतला आणि बेंड्स मध्ये शीट मेटल मध्ये बेंड कसं बेंड करायचं, बेंड असतोच ना प्रत्येक ठिकाणी शीट मेटल. ठीक आहे, एवढे बघून घ्या मग द्यायचे कुठे शीट मेटल. किती दोन असं राहील, एक दोन इथे डिझाईन लायब्ररी मध्ये बाजूला हिसायचे फॉर्मॅट टूल्स आहेत, जसे आपण कट्यामध्ये बघितलं तसेच. ते काय करायचं, ड्रॅग करायचं आहे, बघितलं होते का नाही. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला आधी ओपन करायला लागतं आणि तिकडे त्याचे डायमेन्शन चेंज करा लागतं, तिकडे प्लेस करून फायदा नाही. इथे तुम्हाला एडिटिंगचे ऑप्शन वगैरे काय मिळतात, ही अशी लाईन आली आहे, पोझिशन चेंज करा, पोझिशन फक्त चेंज करा, ते पण डायमेन्शन वगैरे काही नाही. वेगळे पार्ट बनवून घ्यायचे, आधी बनवायला लागतं. तर समजा मला कुठलाही पार्ट इम्पोर्ट करायचा, समजा इम्पोस इम्पोर्ट करायचं, राईट क्लिक केलं, ओपन करायचं, पहिला ओपन करून इथे डायमेन्शन येतील, ते एडिट करायचे, सेव्ह करायचं, तो रिव्ह त्यानंतर मी करून इकडे रिपोर्ट करायचं. Hello?